हाय, नमस्कार आमच्या सगळ्या भावा आणि बहिणींना. तर 2 दिवस झालं भाऊ बहिणींनो, म्हणजे 2 दिवस झालं मी जरा व्हिडिओ वेगळ्या पद्धतीने काढते. तर आमच्या बऱ्याच भाऊ बहिणींच्या कमेंट आहेत, पूनमताई जसं तुमचं पहिलं व्हिडिओ होतं तसंच व्हिडिओ काढा. तर भाऊ बहिणींनो समजून घ्या, कधी असं कधी तसं चालूच ठेवायचं. आणि व्हिडिओ मग तुम्हाला डेली रुटीन जर बघायचं असलं तर मग त्या पद्धतीनं व्हिडिओ, कारण की सारखं काम करत पण व्हिडिओ काढताना बोलायला जमत नाही, त्याच्यामुळं व्हिडिओ त्या पद्धतीनं मी काढलेलं इथं. आणि अपूर्वा, हाय मामा, नमस्कार. अपूर्वाने रील्सला व्हिडिओ आज बनवलेत भाऊ बहिणींनो, तुमची पूनमताई अपूर्वानी, परत पिया पण आहे, आणि आम्ही तिघीनं पण मायालिकीनं व्हिडिओ बनवल्यात इंस्टाग्रामला, बघा जाऊन पूनम तुपे 74-65. तर अपूर्वाला भारी डान्स करा येतो, आम्हाला काय आम्ही काय म्हणतात येड्याचा तुंबा होय नाही. बघा अपूर्वा म्हणते नाही, म्हणजे नाचा नका का नाचा येणा नाचा येणा म्हणा अंगण वाकडं, तशातली आमची गंमत आहे. तर आम्हाला जसं जमल तसं तर आम्ही नाचत असतोय, व्हिडिओ काढत असतोय. हां, तसं तर आम्हाला काय डॅन्सचा क्लास नाही किंवा काय नाही, जसं आहे ते आमचं स्वतःच रिअल आहे. काय म्हणतात का नाही नाचा येऊ नाही तर नका काय यायना, पण आंग तर आग वाकडं करतोय ना इकडं तिकडं, धुंबा तुप्पा धुंबा तुप्पा तुम्मा 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 दम्मा तम्मा 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 अंगा मंगा कंगा 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 चिंगा मंगा चंगा 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 चंगा. तसा आमचा डान्स असतोय. तर कायांना पटतात, काय भाऊ बहिणीला पटतो काय भाऊ बहिणीला पटत नाही, तर कसं आहे ज्या ज्या त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. कसं आहे म्हणजे कसं, कुणाला मटण आवडतं, कुणाला वांग आवडतं, कुणाला पोळे आवडतात, ज्याची त्याची चॉईस वेगळी, त्याच्यामुळं आपले चॉईस कुणावर आपण लागू करू शकत नाही. जसं आपल्याला पटतंय तसं पटतंय. तर भाऊ बहिणींनो मी आज काय सकाळपासून काय व्हिडिओ टाकला नाही, नाही टाकला, काहीतरी कारण असेल. तर चला म्हणलं आपलं काम बी आज बुडलेलं आहे यूट्यूबवरलं, तर म्हणलं चला व्हिडिओ काढावा. आमची जी माझी पूनमताईची जी व्हिडिओ बघणारी जी भाऊ बहीण आहे तर ती पण आतुरतेनं वाट बघत असतील, आणि आपलं काम पण यूट्यूबवरलं आज बुडलेलं आहे, तर म्हणलं आपलं काम पण होईल आणि सगळ्या भाऊ बहीण जी आतुरतेनं वाट बघत असतात व्हिडिओची, त्यांचं पण मनोरंजन होईल ह्या दृष्टिकोनातून मी व्हिडिओ बनवते. आणि व्हिडिओ बनवायला म्हणजे जरी व्हिडिओ मी बनवला तरी काय त्याच्यात मी काय कॉमेडी करणार नाही किंवा काय नाही हसायला. तर आता माझे व्हिडिओ म्हणजे कसे असतात तुम्हाला माहिती आहे, जास्तीत जास्त जेवणाचे व्हिडिओच असतात आपल्या पूनम तुपे ह्या चॅनलवर. तर हो का, शिवण्याची सागर विणी घातली मी, कशी घातली भाऊ बहिणींनो बघा. आणि अपूर्वाची पण घातली होती, पण अपूर्वानी सोडून टाकली विणी. आणि हो का लाईटिंग, लाईट कशी चमकती आपली, हो का शिवण्याची विणी इकडे 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 गार लागत नाही ह्यांना, म्हणून स्वेटर घातलं नाही तर मला थंड वाजून आली म्हणून मी स्वेटर घातलाय. बघू कशी येणी घातली, ओ माय गॉड किती छान दिसते ग शिवन्या, तू घातली अगं शिवन्या, अगं माझी घालायची ना ग, मी पण छान दिसली असते ग तुझ्यावनी, किती छान दिसते ग तू शिवन्या, ए शिवन्या तू किती छान दिसते ग, हा ए अपूर्वा, ए अपूर्वा तू पण किती छान दिसते ग, अगं जरा मला पण सजवा ग, मला पण नटवा, मला पण नटायची हवस आहे, मला पण नटायची इच्छा आहे, जीवन एकदाच आहे दोबारा नाही, काय म्हणतात का नाही जीवन एकदाच आहे, नटवा मला पण नटू द्या 4 दिवस, काय म्हणतात भेटले जीवनात, काय म्हणतात जीवनात भेटली काय खुशी माणसाला, तर त्या खुशीचा फायदा घेतला पाहिजे, कारण की खुशी जर आपल्या जीवनात येऊन सुद्धा आपण दुःखीला दुःखाला बोलवायचं म्हणल्यावर ही जरा अवघड होत आहे. तर हो का पुरेंनी येण्या घालाय माझ्या चालू केल्यात भाऊ बहिणींनो, तर हो का कशा पद्धतीने येण्या घालते ते. हां हां, तर हो का आता छान असे येण्या माझ्या घालायला चालू केल्यात मुलींनी माझ्या छान अशा. तर एका ताईचं भरपूर म्हणणं आहे बरं का, सारखं सारखं पोरींचं कौतुक करत जाऊ नकोस, ती हाय मला प्रत्येक वेळेस वाईट बोलत असती,
तिला मी आज जरा थोडस बोलणारच आहे. तर ताई तुम्ही माझी चिंता करू नका बरं का. लीना भालेकर ताई तुम्ही माझी जास्त चिंता करू नका हो. माझ्या पोरी मला सांभाळतील का वाटव सोडून देतील ह्याची चिंता तुम्ही करू नका. ऑलरेडी जरी त्यांनी मला नाही सांभाळलं तरी माझा हातपाय आहे तोपर्यंत तर मी स्वतःची स्वतःला सावरू शकते सांभाळू शकते. ज्या दिवशी माझा हातपाय बंद होतील ना त्या दिवशी मी औषध खाईन कळलं. पण कुणावर अवलंबून राहणार नाही. तसं बी हातपाय चालताना जर आपलं कोण नाही तर हातपाय बंद पडल्यावर कोणाचा भरोसा घेता. त्याच्यामुळं कुणी कुणावर अवलंबून राहू नाही. तर लीना भालेकर ताई मी तुम्हाला चांगल्याच भाषेत आज उत्तर देणार आहे बोलणार आहे. तर तुम्ही माझी चिंता जास्त करू नका कारण की जास्त काळजी तुम्हाला पण भरपूर वाटते हो माझी. माझी एवढी चिंता माझी आई पण करत नाही हो. माझी आई करत नाही माझी बहीण करत नाही माझा भाऊ करत नाही एवढी चिंता तुम्ही करता हो माझी. भरपूरच चिंता करता की तू लईच पोरींचं कौतुक करतीस सारखं तुला लई पोरींचं कौतुक वाटतंय तर तुझ्या पोरी तुला सांभाळणार नाही ते असं तुमचं म्हणणं आहे. तू किती बघतीस तुझ्या आईला. तर माझ्या आईला मी बघती का नाही बघती ह्याचा मी तुम्हाला पुरावा देणार नाही आणि स्पष्टीकरण पण देणार नाही. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईन एखाद दिवशी. आणि तसं बी मला जग जाहीर करून कोणाला सांभाळायची गरज नाही पडलेली की मी कोणाला किती बघते कोणाला. आणि माझ्या पोरींनी मला सांभाळू नाही तर नाही सांभाळू ते त्यांचा प्रश्न आहे पुढचा. तसं संस्कार जसे आईबापा मुलांना देताल तसं ती घेत असते ती. तर माझ्या संस्कारात जर काय चुकत असलं तर होईल नाही सांभाळायच्या मला पुढं. तर मी तर मला तर वाटतंय की मी तुम्हाला त्यांनाच विचारायला होती. आता त्या लहान आहे तर त्याच्यामुळं हाच म्हणतील. पण पुढचं काय तुमचं बरोबर आहे एका दृष्टिकोनातून पुढचं कोणी बघितलंय भविष्यात सांभाळतात का नाही सांभाळत. तर मुलींना तुम्ही मला सांभाळणार का नाही सांभाळणार. कशा सांभाळणार झोक्यात टाकून सांभाळणार झोक्यात टाकून का बाळावत्यात गुंडळून थोपटणार. कशा सांभाळणार तुम्ही मला. झोका देऊन बाळावत्यात गुंडळून. बाळावत्यात गुंडळून सांभाळणार म्हणजे शिवण्य मला बाळावत्यात गुंडळून घेणार आहे. अपूर्वा पण मला बाळावत्यात गुंडळून घेणार आहे आणि मांडीव घेऊन थोपटणार आहे. असं शिवण्याचं पण आणि अपूर्वाचं पण म्हणणं आहे. आणि प्रत्येक वेळेस काय म्हणतात म्हणणारे काय म्हणतात की लाईक यूज साठी करती. तर हो मी लाईक यूज साठीच करत असते कारण की लाईक यूज साठी तर सगळे चॅनल ओपन लाईक यूज साठीच केलेलं आहे इथं सगळ्यांनी. आणि लाईक यूज साठीच मी करती. तर बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की मी लाईक यूज साठी करते. तर हो लाईक यूज साठीच करते. लाईक यूज साठीच चॅनल ओपन केलेलं आहे मी. लाईक यूज तर मिळाले पाहिजेत ना. काय काय बायका मी बघती कितीतरी ह्याच्या बघितलंय मी म्हणजे हद्दपार करून व्हिडिओ बनवते ती लाईक यूज साठी. आणि मी काय एवढं वाईट करती. हद्दपार तर केली नाही ना व्हिडिओ बनवायला लाईक यूज साठी. लाईक यूज साठी तर सगळी चॅनल बनवते ती. कोण बनवतंय क्या काय या काही म्हणजे लाईक यूज नाही मिळायसाठी. तर ती जी आत्ता मी ज्या बाईचं नाव घेतलं ताई बाई अक्का तिलाच मारा सगळ्यांनी शिक्का. तर त्या ताईचं म्हणणं काय आहे की तुझी नाटक सुरू झाले लाईकसाठी यूजसाठी. तर हो बाई माझं नाटक चालू झालंय लाईक यूजसाठी. तर तुला नाटक बघण्यात जास्तच इंटरेस्ट आहे असं मला वाटतंय. नाटक बघण्यात तुला जास्त इंटरेस्ट आहे ग. तू नाटक म्हणलं का नाही की अशी तुटून म्हणजे सगळं कामधंदा बंद ठेवून अगदी नाटकावर तुटून पडतीस बघायला. तर शुक्रिया वर का तुझा शुक्रिया आदाब. तू सगळ्या म्हणजे नाटक म्हणलं की तुझ्या जीवनाला एक इतकी खुशी होत असेल की एखाद्याच्या जीवनात नाटक चालू झाल्यावर बघायला इंटरेस्ट वाटतोय. दुसऱ्याचं नाटक बघायला पण लय मोठा जिगर लागतो. पुढच्या माणसाचं जे नाटक चाललेलं आहे ना ती बघायला सुद्धा लय मोठा जिगर लागतो माणसाला. कारण की जितका नाटक करणाऱ्याचा जिगर मोठा असतो ना तितकाच नाटक बघणाऱ्याचा सुद्धा जिगर मोठा पाहिजे. तेव्हा ते नाटक रंगलेलं जातं. आता आपल्याला तर काय म्हणतात का ना आपलं जीवनच एक नाटक आहे. आणि प्रत्येकाचं जीवन एक नाटक आहे. जीवनात नाटक घडतच असतात होय.
नाटकाशिवाय जीवन नाही, जीवनाशिवाय नाटक नाही. काय चुकीच आहे का यात? नाटकाशिवाय जीवन नाही, जीवनाशिवाय नाटक नाही. तर प्रत्येकाच्या जीवनात नाटक असतंच, नाही असं नाही. ह्यांनी माझ्या झिपऱ्यानं झिपऱ्या वसू वडवड काढल्या आणि येण्या घालायला सुरुवात केली. तर काय बघितलं बरं असं त्या लीना भालेकर बाईनी माझ्या पुरींच्यात, की तिने एवढं माझी पार पुढची हिस्ट्री काढली. पुढं पुरी माझ्या सांभाळत्याल का नाही सांभाळायच्या ती पार? तिनं माझं भविष्यच बघितलं. फार माझ्या भविष्यात घुसली. ज्योतिषाला सुद्धा माझं भविष्य माहिती नसेल एवढं तिने सांगितलं. कुणी? लीना भालेकर बाईनी. म्हणजे बघा की स्वतःचा संसार, स्वतःची लेकरबाळ सोडून किती ज्योतिष म्हणजे भविष्यवाणी करते लीना भालेकर बाई. हां, की माझ्या पुरी मला सांभाळणार नाहीत असं तिने पूर्णपणे गॅरंटीनं सांगितलंय. सारखी लय पुरींची तरफदारी करती म्हणती. सारख्या पुरी पुरी माझ्या पुरीला अशा, माझ्या पुरीला तशा, आणि तुझ्या पुरी तुला सांभाळणार नाही त्या. तर बाई नाही सांभाळू दे ग. शेवट कसं आहे माहिती आहे का? कुणीच कुणावर अवलंबून राहायचं नसतं. किती बी जीवातलं असलं, किती काय असलं, तरी कुणी कुणावर अवलंबून राहायचं नाही. ती मन आहे, एकटंच यायचं आणि एकटंच जायचं आहे. आणि येताना बिगर कपड्याचंच यायचं आहे, आणि जाताना पण बिगर कपड्याचंच जायचं आहे. ती मन आहे माणसाची. तर कुणीच कुणावर अवलंबून राहायचं नाही. जो माणूस आपल्याला आत्ता साथ देतो ते उद्या देईल का नाही ही सांगता येत नाही. त्याच्यामुळं कुणी कुणावर अवलंबून राहायचं नाही. जो आपल्या हातापायावर अवलंबून राहायचं, दुसऱ्यावर नाही. की कोण आपल्याला सांभाळेल, कोण नाही सांभाळणार. जोपर्यंत हातपाय चालत्यात तवरच माणूस आणि त्या माणसाची जिंदगी. काय म्हणतात का नाही, चलतेल बाया तर बोलतेल आया बाया. आणि ज्या दिवशी आपला हातपाय चालायचं बंद होतेल ना, त्या दिवशी सोडून द्यायचं आपलं जीवन, की जीवन आहे म्हणून. कारण की मी अशी कितीतरी उदाहरणं बघितल्यात की बघितले ती, जोपर्यंत माणसाचा हातपाय चालतेत ना तोपर्यंतच त्या माणसाला मुंजू मुंजू करतं माणूस. गोड बोलतं, गोड बोलून त्याच्याकडून जोपर्यंत भेटतंय ना तोपर्यंत त्याला गोड बोलून खातं. ज्या दिवशी त्या माणसाचा हातपाय चालायचं बंद होईल ना, त्या दिवशी त्याला कुणीसुद्धा विचारत नाही. आणि ज्या दिवशी त्याच्यावर टाईम येईल ना, त्या दिवशी पण त्याला कुणीसुद्धा विचारत नाही. असं चालू घडीला, म्हणजे आत्ताच्या सध्याच्या युगात तर तीच चालू आहे. त्याच्यामुळं कुणावर विश्वास ठेवून चालायचं नाही. कळलं का? म्हणजे कोण आपल्याला सांभाळेल का नाही, कोण आता पुढचं भविष्य कोणी सांगितलंय, सांभाळू नाही तर नाही सांभाळू. आता आपल्याला जी कर्तव्य पार पाडायचं आहे, आपण जन्म दिलाय लेकरांना, जन्म देऊन त्यांना लहानाचं मोठं करायचं, त्यांचं त्यांना जी नाही जी पाहिजे ती द्यायचं, हे आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं. आता पुढं त्यांचं कर्तव्य ती पार पाडणार राहायचं का त्यांच्या कर्तव्याला मुखारणार राहायचं, ती त्यांची ती ठरवत्याल. आपण जबरदस्ती तर करू शकत नाही ना त्यांच्यावर. आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं, त्यांचं कर्तव्य त्यांना पार पाडायचं का नाही ती त्यांची ती ठरवत्याल. त्याच्यामुळं माझं भविष्य बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद बरं का. सगळ्यांनी भविष्य जर कोणाला बघायचं असलं ना तर लीना भालेकर ह्या बाईकडून बघा, ताईकडून, ताई बाई अक्का, आणि त्यांनाच मारा शिक्का. तर काय काय भाऊ बहिणींनी जी मला कमेंट टाकतात ना, अशा वाईट वाईट कमेंट टाकतात, त्यांना वाटतं की आम्ही कमेंट केलेल्या केल्यावर असं लाईक मारतात ना काय काय त्यांच्यासारख्या सोचची, त्यांच्यासारख्या बुद्धीची लोक त्यांना लाईक मारतात. तर त्यांना वाटतं की माझ्या व्हिडिओपेक्षा जास्त त्यांच्या कमेंटला लाईक आहे. तर भाऊ बहिणींनो, ही तुमच्या घड्या घडा भरलेल्याच लायक आहे तर की तुम्ही जी करताय ना ही एखाद्याला बिनकामाचा त्रास द्यायचं काम, ही तुमच्या घड्याचं लायक आहे तर लक्षात राहू द्या. ही तुमचा घडा कुठपर्यंत भरलाय त्याचं लायक आहे तर तुम्हाला. आणि ती लाईक वरच टनाटन उड्या मारते ती, किती लाईक आला आमच्या कमेंटला आणि किती लाईक. लाईक मारणारी तुमच्यासारखीच आहे तर अर्धवट, ती काय पूर्ण मेंदूची येतं वय. आणि त्यांची हिंमत नाही की एखादा गरीब माणूस जीवनात पुढं गेलेली बघायची. कारण की त्यांना वाटत असेल एखादा अडाणी माणूस गरीब गावाकडचं जीवनात पुढं गेलंय म्हणजे जात आहे. आणि तसं बी भरपूर युट्यूबवर अशी लोक आहेत
कि जी गरीब परिस्थितीतून चांगल्या चांगल्या परिस्थितीत म्हणजे सुधारलेली आहेत आणि चांगली परिस्थिती झालेली त्यांची अशी उदाहरण बऱ्याच यूट्यूबवर आहे. आणि तवापासूनच अशा काय काय बायकांनी म्हणजे ही केलेलं आहे ना, तरस द्यायला चालू केलेला आहे त्या गरीब महिलांना, की जी परिस्थितीतून पुढे आल्यात ती त्यांना कसं तरी होतंय. पण ज्या जी त्यांना सपोर्ट करतात, जी मनापासून त्यांचा व्हिडिओ बघतात, त्यांनी कधीच त्यांच्यावर बोट उचलली नाहीत. पण जी सपोर्ट करत नाहीत सदा ना कदा व्हिडिओला डिसलाईक हाणत असते ती, व्हिडिओ व्हिडिओवर नुसती कमेंट टाका येते ती, महाग काय म्हणतात महाग खेचायसाठी. बोल, दहा पदरी घाल, तर व्हिडिओला म्हणजे तुझ्या मनाने घाल, तर व्हिडिओ बघायचे म्हणजे व्हिडिओ कसा जरी बनवला तरी त्याच्यावर येऊन वाईट कमेंट करायचे, म्हणजे घाण करून जायचं. अशी काय काय लोकांनी म्हणजे पूर्णपणे ठामच निर्णयच घेतलाय. आणि मला त्या दिवशी मी कालच व्हिडिओ टाकला होता की मला एकानी एका जणाचं म्हणणं तर असं होतं की चॅनल बंद कर म्हणून. तर भावा तू काय माझ्या मोबाईलला बॅलन्स टाकू टाकू दमला का रे? होय रे भाव आहे का बहीण आहे मला माहीत नाही, पण काय मोबाईलला चार्जिंग करू दमला माझ्या का फोनला बॅलन्स टाकू टाकू दमला? हां तुझ्या बेमटाला नेट पडलं बाबा? होय हां तुझ्या बेमटाला नेट पडलं का माझ्या फोनला बॅलन्स टाकू टाकू? होय माझ्या फोनला बॅलन्स तर मलाच टाकावा लागतोय महिन्याच्या महिन्याला, मोबाईलला चार्जिंग बी करावी लागते मलाच, हां आणि मला व्हिडिओ बी काढावा लागतोय मलाच, वटवाट 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 करून निमर रक्त आठवून. आणि तुला का रे बाबा तरास व्हायला लागला, चॅनल बंद करायला लावायला लागला मला घेण्यानं देण्याचाच? हां काय लकानो जरा जिबीला हाड असल्यावाने बोला, हाड तर नाही म्हणा जिबीला, पण जरा काहीतरी आपल्या बुद्धीला पटेल असं बोलावं माणसानी. बोलताना जरा 10 वेळा विचार करावा माणसाने आपण काय बोलतोय काय नाही. चला मग भाऊ बहिणीनो, सकाळपासून एकतर मी व्हिडिओ बनवला नव्हता, होतं थोडंसं डोक्यात टेन्शन टेन्शन तर. आणि टेन्शन सांगायला गेलं की म्हणतात आख्या काय म्हणतात महाराष्ट्रात एवढीच बाय आहे का टेन्शनवाली, तर भरपूर बाय आहेत पण त्यांचं टेन्शन बी ते सांगत असतेल्या कुणाला नाही कुणाला. माझं टेन्शन मी फोनला सांगते, पण आता त्यात माझी तरी काय चुकी, मी माझं फोन फोनला टेन्शन माझं टेन्शन जे आहे ती मी फोनला सांगत असते. पण आता फोन जर जाऊन जगा दुनियाला सांगत असला तर मी तरी काय करणार आहे त्यात, ह्यात माझी काय चूक नाही, काय चूक आहे ती माझ्या फोनची चूक आहे. तर जे मी काय बोलायचं ना ती माझ्या फोनला बोलत जा बरं का, तर माझं काय सुख दुःख आहे ती मी माझ्या फोनला सांगत असते, दुसरं नाही कुणाला सांगत. मी फोनला सांगणार, हिथून माग बी सांगत होती आणि हिथून पुढं बी सांगणार, माझं सुख दुःख सगळं मी फोनला सांगते. तर माझे फोन ऐकतोय तर काय म्हणतात का नाही माणसावर विश्वास ठेवू नाय, भीतीपाशी बोलावं काय म्हणतात भीतीपाशी बोलावं पण पाठीपाशी बोलू नाही, काहीतरी म्हण आहे बघा ती मला येत नाही म्हण. पण तशातली माझ्या मोबाईलची गमत झाली या काय सांगावं. चला मग भाऊ बहिणींनो टाकन पुढचा व्हिडिओ लवकरच, तसं तर मी व्हिडिओ टाकायला लय ही असते, मी काम बुडवत नाही कधी आपलं युट्यूबवरलं, जिथं बी मी काम करते ना नितीन यमाने माझं काम लय ह्यानी असतं इमानदारीनी, मी कामाला लय म्हणजे गदाळ आहे, मी किती काय होऊन द्या काम केल्याशिवाय म्हणजे माझं किती डोक्यात टेन्शन असलं ना कुठं काय असलं ना तरी मी माझं काम नितीन यमाने करत असते. चला भाऊ बहिणींनो, तर काल मी 2 दिवस वेगळ्याच पद्धतीने व्हिडिओ टाकलं होतं, तर तसं बी मी व्हिडिओ टाकणार, कारण की ज्यावेळेस मला काम करायला काम करत असते ना त्यावेळेस माझं तसं व्हिडिओ येतील तुम्हाला, आणि ज्यावेळेस मी फ्री असेल त्यावेळेस मी तुम्हाला बोलून व्हिडिओ टाकत जाईन. चला मग बाय बाय, घ्या सगळ्यांनी आपापली काळजी, शिवण्या घालती शेंडी.